Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about 5th standard English lesson, Know Your Body. Listen carefully and read with me. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत वाचा. Know your body. Know your body म्हणजे तुमचे शरीर जाणून घ्या. Know म्हणजे माहिती असणे. Body म्हणजे शरीर. Our body has many parts. आपल्या शरीरात अनेक भाग असतात. All parts are special. सर्वच भाग हे विशेष आहेत. O U R R R म्हणजे आपले. Many म्हणजे खूप. Parts म्हणजे भाग. Body म्हणजे शरीर. Special म्हणजे विशेष. Read the following facts to learn how special they are. सर्व भाग हे विशेष कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली वैशिष्ट्य वाचा. Facts म्हणजे वैशिष्ट्य. Learn म्हणजे शिकणे. The brain keeps working even when you are sleeping. जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा सुद्धा तुमचा मेंदू काम करत असतो. ब्रेन म्हणजे मेंदू. स्लीप म्हणजे झोपणे. वर्क म्हणजे कार्य. व्हाईल म्हणजे जेव्हा. वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर. आपल्याला दोन डोळे आहेत तरी सुद्धा आपण एकच पिक्चर बघतो. दोन्हीही डोळ्यांनी आपण एक पिक्चर बघू शकतो. एक चित्र बघू शकतो. आईज म्हणजे डोळे. सी म्हणजे पाहणे. पिक्चर म्हणजे चित्र. बट म्हणजे परंतु. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन आवर स्किन बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. आपल्या त्वचेवर लाखो प्रकारचे जीवाणू असतात. छोटे छोटे जीवाणू जीवजंतू असतात. परंतु त्यांच्यापैकी जास्तीत जास्त हे आपल्यासाठी निरुपद्रवी असतात. त्यांच्यापासून आपल्याला कसलाही नुकसान होत नाही. मिलियन्स म्हणजे लाखो. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. स्किन म्हणजे त्वचा. हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी. ज्यांच्यापासून काही नुकसान होत नाही असे. मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. आर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट्स अँड स्मेल्स. आपले नाक 50,000 प्रकारचे वास किंवा सुवास लक्षात ठेवू शकते. डिफरंट टाईप ऑफ 50,000 सेंट्स ऑर स्मेल्स. नोज म्हणजे नाक. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. सेंट्स स्मेल्स म्हणजे वास किंवा सुवास. स्मेल म्हणजे वास. सेंट म्हणजे सुवास. आपले शरीर हे स्वतःच स्वतःची दुरुस्ती करते. रिपेअर म्हणजे दुरुस्त. इट सेल्फ म्हणजे स्वतःच. इफ द स्किन इज कट ऑर इंज्युअर्ड ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग. जर आपली त्वचा कापली किंवा तिच्यावर जखम झाली तर रक्त वाहू लागते. स्किन म्हणजे त्वचा. कट म्हणजे कापणे. इंज्युअर म्हणजे जखम. ब्लड म्हणजे रक्त. फ्लोईंग म्हणजे वाहणे. स्टार्ट्स म्हणजे सुरुवात होणे. आफ्टर अ लिटल वाईल इट क्लॉट्स. काही वेळानं वाहणारे ते रक्त आपोआप साकलते किंवा गोठते. आफ्टर म्हणजे नंतर. लिटल वाईल म्हणजे थोड्या वेळानं. क्लॉट्स म्हणजे गोठणे. अ स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. आणि जखमेवर आपोआप खपली तयार होते. स्कॅब म्हणजे खपली. आफ्टर अ फ्यू डेज द स्कॅब फॉल्स ऑफ. काही दिवसाने ती खपलीसुद्धा गळून पडते. फ्यू डेज म्हणजे काही दिवस. फॉल्स ऑफ म्हणजे गळून पडणे. देअर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब. खपली खाली नवीन त्वचा तयार झालेली असते. न्यू स्किन म्हणजे नवीन त्वचा. अंडर म्हणजे च्या खाली. द स्कॅब म्हणजे खपलीच्या खाली. अंडर द स्कॅब म्हणजे खपलीच्या खाली. द एअर फ्रॉम आवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर्स पर आवर. आपल्या शिंकेद्वारे बाहेर पडणारी हवा ही 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने बाहेर पडत असते. स्नीज म्हणजे शिंक. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास. स्पीड म्हणजे वेग. पर आवर म्हणजे प्रति तास. व्हेन वी कफ द एअर फ्रॉम आर कफ ट्रॅव्हल्स ॲट अबाउट 95 किलोमीटर्स पर आवर.
जेव्हा आपण खोकतो तेव्हा आपल्या खोकल्याद्वारे बाहेर पडणारी हवा ही 95 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहते. कप म्हणजे खोकणे. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इट सेल्फ. मोडलेले हाड हे आपोआप पुन्हा दुरुस्त होते. ब्रोकन म्हणजे मोडलेले किंवा तुटलेले. बोन म्हणजे हाड. ग्रोज म्हणजे वाढ होणे. अगेन म्हणजे पुन्हा. रिपेअर म्हणजे दुरुस्त. डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. हाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी किंवा दुरुस्त होण्यासाठी डॉक्टर्स हे प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करतात. हेल्प म्हणजे मदत. प्लास्टर कास्ट म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस. प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन देअर बॉडी. लहान मुलांच्या शरीरामध्ये 300 हाडे असतात. बेबी म्हणजे लहान मूल. अराउंड म्हणजे जवळजवळ. ॲज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज टुगेदर. ॲज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज टुगेदर. जशी जशी ही लहान मुले मोठाली होतात तसे तसे त्यांचे हाडं ही सांधली जातात. म्हणजे दोन हाडे हे एकत्र येतात. ग्रो अप म्हणजे मोठे होणे. फ्यूज म्हणजे सांधणे, एकत्र येणे. टुगेदर म्हणजे एकत्र. ग्रोन अप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांच्या शरीरामध्ये कमी हाडे असतात. फ्युअर म्हणजे कमी. देअर आर 206 बोन्स इन देअर बॉडी. मोठ्या माणसाच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. बघा, लहान मुलांच्या शरीरामध्ये 300 हाडे असतात आणि मोठ्या माणसाच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. सो ट्राय टू अंडरस्टँड, देर आर टोटल 300 बोन्स इन बेबीज बॉडी अँड देर आर ओनली 206 बोन्स इन ग्रोनअप्स बॉडी. नाऊ कम टू द एक्सरसाइज. लिसन केअरफुली, रीड अँड रिमेंबर. लक्षपूर्वक ऐका, वाचा आणि लक्षात ठेवा. आर बॉडी इज सो वंडरफुल, वी मस्ट टेक केअर ऑफ आर बॉडी. आपले शरीर हे खूप अद्भुत आहे आणि आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. वंडरफुल म्हणजे अद्भुत. केअर म्हणजे काळजी. वी शूड ईट वेल ॲट रेग्युलर टाईम्स. आपण चांगले अन्न आणि तेही वेळेवर खायला हवे. ईट म्हणजे खाणे. रेग्युलर म्हणजे वेळेवर. वी शूड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण फळे व भाजीपाला खाल्ला पाहिजे. फ्रूट्स म्हणजे फळे, व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला. वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. आपण वेळोवेळी पुरेसं पाणी प्यायला हवे. ड्रिंक म्हणजे पिणे, इनफ म्हणजे पुरेसे. वी शूड टेक इनफ एक्सरसाइज. आपण पुरेसा व्यायाम केला पाहिजे. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. वी शूड गेट इनफ स्लीप. आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. स्लीप म्हणजे झोपणे. वी शूड कीप आवर बॉडी अँड हेअर क्लीन. आपण आपलं शरीर आणि आपले केस हे स्वच्छ ठेवायला हवे. कीप म्हणजे ठेवणे, हेअर म्हणजे केस, क्लीन म्हणजे स्वच्छ. वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली. आपण आपली नखे ही नियमितपणे कापली पाहिजेत. वी शूड कवर आवर माउथ व्हेन वी कप ऑर स्निच. आपण शिंकताना किंवा खोकताना कपड्याने आपले तोंड झाकून घ्यायला हवे. कवर म्हणजे झाकणे. माउथ म्हणजे तोंड. कप म्हणजे खोकला. स्निज म्हणजे शिंक. वी शूड वियर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. आपण रोज स्वच्छ कपडे परिधान करावे. क्लोथ्स म्हणजे कपडे. एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी. वियर म्हणजे परिधान करणे. राईट गुड हेल्थ अँड हायजीन्स मेसेजेस ऑन बिग शीट्स ऑफ पेपर अँड होल्ड अँड एक्झिबिशन इन युअर क्लासरूम. मोठ्या कागदावरती चांगलं आरोग्य आणि चांगल्या सवयी याविषयी खूप सारे संदेश लिहा आणि त्या संदेशांचं तुमच्या वर्गामध्ये प्रदर्शन भरवा. आपण इथे बघू शकता की काही मुलांनी संदेश लिहिलेले आहेत पेपरवर. ईट वेल. दुसऱ्या पेपरवर काय आहे? ईट ॲट रेग्युलर टाईम्स. दुसऱ्या शीटवर काय आहे? वियर क्लीन क्लोथ्स. यू कॅन सी इन द पिक्चर हाऊ द स्टुडंट्स मेक पेपर शीट्स अँड रिटर्न
different messages on paper sheet. The first message is eat well. Second, eat at regular times. Third, wear clean clothes. You also do same work. तुम्ही सुद्धा असंच पेपर शीटवर वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस लिहा. इन दिस वे वी कम्प्लीटेड दिस लेसन. ओके फ्रेंड्स, वी मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ डिफरंट सब्जेक्ट. गुड बाय. नमस्ते. टेक केअर.